नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान अशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरूनच आजचा आपला स्वामींचा संदेश असणार आहे मित्रांनो आजची जी आपली गोष्ट आहे ती शास्त्रात पुराणांमध्ये सांगितली गेलेली आहे ती गोष्ट आज आपण ऐकणार आहोत एकदा एक नारद मुनी भगवान विष्णूंना भेटण्यासाठी निघालेले असतात नारद मुनी आकाश मार्गाने प्रवास करत असतात दुपारची वेळ असते कडक ऊन पडलेलं असतं वाटेत नारद मुनींना समुद्र दिसतो म्हणजे ते आकाश मार्गात असतात खाली समुद्र लागतो समुद्र किनाऱ्यावर प्रचंड अशी भरपूर लांब लांब पर्यंत वाळू असते कडक उन्हामुळे वाळू पण भयंकर तापलेली असते नारद मुनींचं लक्ष जात की ह्या तापलेल्या वाळूवर एक पक्षी असा उड्या मारत मारत चालत असतो कसं वाळू तापलेली आहे त्यामुळे त्या ते पक्षाला चटके लागत असतात त्यामुळे तो उड्या मारत मारत असा चालत असतो नारद मुनींना त्या पक्षाचं फार वाईट वाटतं नारद मुनी खाली उतरतात आणि त्या पक्ष्याला म्हणतात की काय रे बाबा एवढा तुला त्रास होतोय का असं हे करतोयस असं कर इकडून एक वीस पंचवीस किलोमीटरवर एक छान दाट जंगल आहे तू तिथे जा ना तिथे तुला आराम मिळेल सावली आहे छान झाडं बिड आहेत इथे कशाला या उन्हामध्ये एवढा त्रास घेतोय तो, तो पक्षी म्हणतो नारद मुनींना की हे बघा मुनीवर माझा जन्म याच ठिकाणी झालाय माझं इतकं आयुष्यही याच ठिकाणी गेलंय भले मी त्या जंगलात जरी गेलो तरी माझं काही मन तिथे लागणार नाही मला याच जागेची ओढ लागेल कसे मुनिवर की दुपारी आणि संध्याकाळची संध्याकाळची आणि सकाळची वेळ वगैरे छान जाते त्रास काय तो आहे तो थोडा दुपारीच उन्हाचा त्रास आहे बाकी इथे सगळं छान आहे तर नारद मुनी नारद मुनी त्यांना म्हणतात की हे बघ मी भगवान विष्णूंना भेटायला चाललो आहे तर तुझं काय मागणं असेल तर सांग मी त्यांच्यापर्यंत तुझी मा, तुझं मागणं पोचवतो त्यांच्यासमोर मांडतो काय आहे तर तुझी व्यथा दूर करण्यासाठी काय असेल तर सांग तर तो, तो पक्षी म्हणतो की बघा फारसं काही नाही पण आता तुम्ही भगवान विष्णूंकडे जाताय तर त्यांना एक माझी विनंती करा माझ्यातर्फे की ह्या वाळूमध्ये एक झाडाची सोय करा की त्या कडक उन्हाच्या दरम्यान मी त्या झाडाच्या सावलीत छान विश्रांती घेऊ शकेन नारद मुनी पक्षाला सांगतात चालेल ठीक आहे आणि पुढच्या प्रवासाला निघतात नारद मुनी भगवान विष्णूंकडे पोचतात त्यांची भेट झाल्यावर ते त्या पक्षाचा उल्लेख भगवान विष्णूंकडे करतात आणि त्याची जी काही मागणी आहे ती भगवान विष्णूंना सांगतात विष्णू भगवान विष्णू हे डोळे मिटून थोडा वेळ शांत बसतात आणि मग बोलतात की नारद मुनी मी पाहिलंय तुम्ही म्हणताय त्या पक्षाला झाड द्या तिथे वाळवंटात झाडाची सोय करा अहो मुनीवर त्या पक्षाच्या नशिबात एका पानाची पण सावली नाही तर मी झाड कुठून देऊ यावेळी या मी काहीही करू शकत नाही नारद मुनी माझ्या हातात काही नाही नारद मुनी पण प्रत्यक्ष तुम्ही त्या पक्षाची मागणी घेऊन आला आहात तर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो त्या त्या, त्या पक्षाला करायला सांगा पहिली म्हणजे की जेव्हा कडक ऊन असतं त्यावेळी त्याला सांगा की एका पायावर उभा राहा मग दुसऱ्या पायावर उभा राहा म्हणजे कसं आराम मिळेल थोडा त्याला आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की ईश्वराने त्याला जे काही दिलंय आयुष्यात त्यासाठी निरंतर त्याचे आभार मानत राहा ह्या दोन गोष्टी त्याला करा त्याचं आयुष्य छान उर्वरित आयुष्य छान चांगलं जाईल नारद मुनी परत येतात वाटेत पक्षाला भगवान विष्णूंचा निरोप देतात आणि आपल्या घरी निघून जातात असेच काही दिवस मग जातात एकदा नारदमुनी असाच प्रवास करत असतात दुपारची वेळ असते तसंच कडक ऊन पडलेलं असतं त्यांना त्या पक्ष्याची आठवण होते ते विचार करतात चला जाऊन बघूयात काय करतोय पक्षी कसा आहे काय चाललंय आणि ते त्या समुद्रकिनारी येतात आणि बघतात तर काय त्या वाळवंटात चक्क एक मोठा असा वृक्ष छान असा फुला फळांनी लगडलेला असा आणि त्या वृक्षावर तो पक्षी छान आनंदीपणे उडत असतो बसत असतो छान आनंद घेत असतो त्या वृक्षाचा हे पाहून नारद मुनींना त्या पक्षासाठी तो फार आनंद होतो पण त्यांना थोडं वाईटही वाटतं की की भगवान विष्णू तर आपल्याला बोलले होते की ह्याच्या नशिबात पानाची पण सावली नाही आणि इथे मी हे दृश्य बघतोय भगवान विष्णू माझ्याशी असं का वागले माझ्याशी खोटं का बोलले हे नारद मुनींना वाईट वाटलं आणि ते तडक भगवान विष्णूंकडे निघाले भगवान विष्णूंजवळ पोचल्यावर नारद मुनींनी जे काही हकीकत होती ते सांगितली आणि म्हणाले की हे भगवान आपण असं का वागलात माझ्याशी मला खोटं का सांगितलं तेव्हा भगवान विष्णू त्यांना उत्तर देतात की मुनीवर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बघा मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्ही त्या पक्षाला सांगितल्या बरोबर दुसरी होती आभार मानायचे निरंतर आभार मानत राहायचे परमेश्वरांनी जे, जे काही दिले त्याचं अहो तुम्ही ते त्याला सांगितल्यानंतर त्या पक्षांनी माझे एवढे आभार मानले एवढे आभार मानले सतत सतत एवढे आभार मानले की त्याच्या नशिबात नसताना सुद्धा ते झाड मला त्याला देणं भाग पडलं आणि म्हणून ते झाड मी त्याला दिलं आणि म्हणून तुम्हाला तिथे ते झाड दिसलं मित्रांनो ह्या आपल्या आजच्या गोष्टीत परमेश्वराप्रती आभार प्रदर्शन करण्याचं जे काही अनन्य साधारण महत्व आहे ते सांगितलेलं आहे ह्याप्रमाणे जर परमेश्वराने म्हणजे आपल्या स्वामींनी जे काही आपल्याला दिलंय त्याप्रती जर आपण कृतज्ञता भाव ठेवला त्यासाठी त्यांचे निरंतर आभार मानत राहिले तर जे आपल्या नशिबात नाही ज्या गोष्टी आपल्याला कठीण वाटतात त्याही गोष्टी आपण सहज म्हणजे त्याही गोष्टी आपल्याला मिळू शकतात आपलं जीवन आनंदाने भरून जाऊ शकतं मित्रांनो आपण ह्यापूर्वी व्हिडिओ केला होता की स्वामींप्रती मनातला भाव कसा वाढवावा त्यात आपण ह्या कृतज्ञता भावाचं महत्व समजून घेतलं होतं आणि आपल्याला असं कळलं होतं की ही कृतज्ञता व्यक्त केल्याने स्वामींप्रती आपल्या मनात भाव वाढतोच पण आपल्यातही अनेक शारीरिक मानसिक बदल होतात आणि आपणही एक अशी सकारात्मक पॉझिटिव्ह अशी एक छान व्यक्ती बनतो मित्रांनो आणि एक असा सिद्धांत आहे की चांगल्या गोष्टी चांगल्याच गोष्टींना आकर्षित करतात वाईट गोष्टी वाईट गोष्टींना आकर्षित करतात आता बघा ना एक आपण स्वामी भक्त आहोत तसा एक स्वामी भक्त असेल आपला त्याच्या मनात स्वामींचे विचार असतील गुरुवार आला की त्याला वाटेल चला आज तरी मठात जाऊ स्वामींना भेटू स्वामींचं वाचन करू किंवा इतरही वेळी तो चांगल्याच गोष्टी करत असेल सद्गुणी असा व्यक्ती असेल तर त्याची संगत मित्र वगैरे ही तसेच असतील सद्गुणी चांगले विचारवाले चांगल्या गोष्टी करणारे स्वामी भक्त वगैरे असे पण तेच एखाद्या व्यसनी व्यक्ती असेल तर दारू जुगार बिगार अशी व्यसन असलेली त्याच्या डोक्यात सतत तेच विचार तो त्याच गोष्टींकडे खेचला जाईल की नाही त्याचे मित्र संगतही तशीच असणार त्याच गोष्टी करणारे सतत त्याच गोष्टी तेच विषय त्या आणि त्याच ह्याच्यात असणारे तशीच व्यक्ती त्याच्या मित्र वगैरे अवतीभोवती असणार कारण आपण म्हटलं तसं चांगल्या गोष्टी चांग चांगल्या गोष्टींनाच आकर्षित करतात तर जेव्हा आपण हे आभार प्रदर्शन वगैरे करतो आपण म्हटलं की आपण पॉझिटिव्ह बनतो तेव्हा आपणही आपल्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी आकर्षित करतो मित्रांनो आता बघा पुढे मी तुम्हाला आता हे आभार प्रदर्शन ही कृतज्ञता भाव याने आपल्यात नक्की काय बदल होतात कसे बदल होतात आणि आपल्या स्वामी भक्ती त्याचा कसा फायदा आहे हे सांगणार आहे पण या गोष्टी काही मी हवेत बोलत नाहीये तर ह्यावरती इंटरनेटवरती प्रचंड प्रमाणात रिसर्च केला गेले रिसर्च जो केला गेलेला आहे तो अवेलेबल आहे तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचू शकता बघा अगदी हावर्ड विद्यापीठ जे जगात अगदी उच्च स्थानावर आहे त्यांचाही बेनिफिट्स ऑफ ग्रॅटिट्यूड या विषयावर रिसर्च आहे सो तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही जाऊन वाचू शकता अनेक तुम्हाला रिसर्च पेपर्स वेबसाईट्सवर ह्याचे अगदी कसे मानसिक शारीरिक कसा बदल कसे फायदे होतात आपल्याला या आभार प्रदर्शनाचे यावर लेख आणि रिसर्च वगैरे आहे सो तुम्ही जाऊ वा, जाऊन वाचू शकता आता मी तुम्हाला पुढे या सगळ्याच एक जे मी वाचून जे काही सार काढलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराप्रती आभार मानता कृतज्ञता मानता मित्रांनो तेव्हा तुम्ही तुमच्यात सकारात्मक बदल होतात पॉझिटिव्ह इमोशन्स तुमच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात जे काही नकारात्मक भावना आहेत कुरबूर करणे की हे म्हणजे सतत तक्रार करणे कुरबूर करणे दुःख निराशा या भावना या भावनांना रिप्लेस करून या भावनांच्या जागी चांगल्या भावना त्यांची जागा घेतात आनंद उत्साह वगैरे चैतन्य या सगळ्या भावना त्याची जागा घेतात आयुष्यात जे अनुभव आहेत ना मित्रांनो ज्या गोष्टी त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकता चांगल्या प्रकारे अनुभव करू शकता बघा ना एखादं व्यक्ती कुठे गेला समारंभाला वगैरे आणि तो जो असा नकारात्मक व्यक्ती असेल तक्रार करणारा हे असंच का, तसच का हे ते तसंच का हेच असं इथे असच आहे तसंच आहे तर तो व्यक्ती त्या समारंभाचा त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकेल का नाही ना तेच जर सकारात्मक व्यक्ती असेल तर तो किती छान आनंद घेईल बघा ना तुम्ही दोन व्यक्तींना जरी अनुभव विचारला एखाद्या गोष्टीचा तरी ते दोन वेगवेगळे वेग मतं देऊ शकतात एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल ती त्यात सकारात्मक बघेल की वा किती छान माझा वेळ किती छान गेला आनंदात गेला नातेवाईक भेटले अमुक मित्र भेटले जेवण खूप छान होतं जे काही संगीत होतं अमुक अमुक ते सगळं खूप छान होतं असं तो छान छान गोष्टी सांगेल पण नकारात्मक व्यक्ती काहीतरी खाचा खोचाच शोधून काढेल त्यातून आणि त्याला त्याच्यामुळे मग त्याला तो काही अनुभव चांगला येणारच नाही त्याला तुम्ही आल्यावर विचाराल काय रे कसं वाटलं तर बोले शी कसलं काय हे आजच ते तसंच असं असं म्हणजे जीवनातले जे काही गोष्टी घडतात त्याचा तुम्ही छान प्रकारे आनंद घेऊ शकता आपल्या हेल्थवरही याचा खूप परिणाम होतो बघा ना आपल्या मानसिक स्थितीचा डायरेक्ट परिणाम आपल्या शारीरिक हेल्थवरती शारीरिक व्यवस्थेवरती होत असतो त्याच्यामुळे जर तुम्ही चांगले सकारात्मक मानसिकता असेल तर ता त्यांचा तुझ्या तुमच्या शरीरावरही चांगला परिणाम होतो आणि आता जे काही म्हणतात इम्युनिटी वाढवा वगैरे सध्याची जी काही परिस्थिती आहे तर तुमची मानसिकता चांगली आनंदी उत्साही असे तुम्ही असाल तर त्याचा परिणाम तुमच्या इम्युनिटीवरही होतो आणि इम्युनिटीमध्येही वाढ होते मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की ही सकारात्मक दृष्टिकोन आभार प्रदर्शन या गोष्टीने काय होतं माहिती मित्रांनो की वाईट प्रसंग हाताळण्याची ताकद आपल्याकडे येते मित्रांनो की एखादी वाईट परिस्थिती जरी आली तरी ती व्यक्ती त्यातून काहीतरी चांगलंच शोधून काढते लगेच गळून पडून रडत बसत नाही असंच झालं आता काय करू काहीच मार्ग दिसत नाही असं नाही तर ते त्यातूनही काहीतरी चांगलं शोधून काढतं त्यातूनही काहीतरी पॉझिटिव्ह शोधून काढून पुढच्या मार्गाला जातात आणि कसं एक अजून फायदा होतो की ह्याच्याने तुमचा दृष्टिकोनही पॉझिटिव्ह होतो ना एक तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोन मिळाल्यामुळे तुम्ही त्याच दिशेने विचार करता नकारात्मक व्यक्ती असेल तर ती लगेच कोसळून जाईल अरे असंच झालं माझंच नशीब फुटकं माझ्याच बाबतीत असं का वगैरे अशा सगळ्या भावनांना तिच्या आहारी जाईल ती पण जो पॉझिटिव्ह व्यक्ती असेल सकारात्मक तो असा विचार करेल की आता काय करता येईल आता असं झालेलं आहे काय करू मी काय करू शकतो काय मार्ग आहेत माझ्यासमोर असं स्थिर राहून तो असं चांगल्या प्रकारे विचार करू करू शकेल आणि पुन्हा नव्याने तो नव्या जोमाने उभा राहू शकतो मित्रांनो सो हे पण एक महत्वाचं आहे की वाईट प्रसंगात ही पॉझिटिव्ह दृष्टिकोन खूप साथ देतं मित्रांनो खूप मदत करतं आणि हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणजे काय तर स्वामींवर विश्वास स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल ना मित्रांनो तर तुम्ही त्या वाईट परिस्थितीतही तुम्ही सकारात्मकच छान आणि स्ट्रॉंग राहता की माझे स्वामी आहेत ते असताना माझं कधी वाईट होणार नाही ते मला यातून नक्की बाहेर काढतील आपण म्हणतो की नाही स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय मग मा स्वामी आपल्याला मुद्दाम काही त्रास देतील का नाही ना स्वामी आपली माऊली आहे स्वामी आपली आई आहे मग समोर स्वामींचा आज आई रूपी माऊली देवीरूपी फोटो लावलेला आहे तर आई कधी मुलाच्या वाईट चिंतेल का तिला कायम असंच वाटेल ना की आपल्या मुलाचं भलंच व्हावं सो त्यामुळे स्वामी भक्तीतही आपला ह्या सकारात्मकतेचा आभार प्रदर्शनाचा खूप फायदा होतो मित्रांनो जसं आपण मगाशी म्हटलं की शारीरिक स्तरावरही याचे फायदे आहेत तर स्ट्रेस एन्झायटी हे अशी जे आजार आहेत अशा ज्या हे आहेत त्यातही म्हणजे त्याच्या प्रमाणातही घट होते मित्रांनो याने आणि सगळ्यात महत्वाचं आपण तर म्हटलेलंच आपला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आपण एक सकारात्मक छान पॉझिटिव्ह व्यक्ती मिळतो आणि अशी व्यक्ती आपण बनलो की आपल्या आयुष्यात आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक गोष्टी चांगल्या गोष्टी या चांगल्याच गोष्टींना आकर्षित करतात त्यामुळे आपण जर ह्याप्रमाणे वागलो याप्रमाणे केलं तर आपल्या आयुष्यात चांगलेच चांगले अनुभव चांगले येणार मित्रांनो सो आज आपण जे काही म्हटलंय तुम्ही तसं करून बघा स्वामींना निरंतर स्वामींनी जे काही आपल्याला दिलंय स्वामी आपल्याला खूप काही देत असतात मित्रांनो तुम्ही शांतपणे बसून विचार करा आणि बघा एक एक बारीक बारीक गोष्ट काढा त्यातून बघा तुम्हाला कळेल मित्रांनो की स्वामींनी आपल्यासाठी किती केलेलं आहे आणि त्यासाठी स्वामींचे निरंतर आभार मानत राहा मित्रांनो स्वामींनाही असे भक्त खूप आवडतात तुम्हाला बघा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अशी कुरबूर करणारी व्यक्ती आवडेल का हेच असंच केलंस तू तसंच केलंस तू हेच नाही दिलंस तू तेच अशी व्यक्तीची संगत तुम्हाला आवडेल का तुम्हाला असं होईल कधी एकदा जातोय हा असं होऊ शकतं ना त्यामुळे सकारात्मक रहा पॉझिटिव्ह रहा आपण जे म्हटले ते करा आणि स्वामींनी जे काही केले त्यासाठी निरंतर स्वामींचे आभार मानत राहा आणि बघा कसं तुमचं आयुष्य छान अगदी आनंदाने भरून जातं ते चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हो आपल्या या स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ